तुम्ही जर नवीन असाल तर माझं नाव आहे आनंद पवार आणि तुम्ही बघत आहात टेक्निकल आनंद मराठी युट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बाजूला दिलेला बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 लाभ घेत असाल मित्रांनो, त्याचे लाभार्थी तुम्ही असाल, तर तुमच्या सर्वांसाठी एक धक्कादायक बातमी आहे। शासनाने कालच 22 मे 2020 रोजी एक नवीन GR या योजनेबद्दल जाहीर केलेला आहे। तर त्यामध्ये असं नमूद आहे मित्रांनो की तुमचं यादीमध्ये नाव असेल परंतु अजून तुम्हाला कर्ज जे तुमचं खात्यामध्ये जमा झाले नसेल तर ते मिळायला आता विलंब मित्रांनो होणार आहे। तर मग तुमचं जे खातं आहे ते नील नाही झालं तर नवीन हंगामा तुम्हाला कर्ज कसं मिळेल या संदर्भात सुद्धा या GR मध्ये माहिती दिलेली आहे। तर नेमकं काय पूर्ण माहिती ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मित्रांनो। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग। तर बघा प्रस्तावनेमध्ये माहिती दिलेली आहे दिनांक 1/4/2015 ते दिनांक 31/3/2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन फेर पुनर्गठन केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2019 रोजी ₹2,00,000 थकीत व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या कर्जमुक्ती योजनेचा निर्णय दिनांक 24/12/2019 मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार दिनांक 27/12/2019 रोजी योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 19,00,000 खातेदारांना योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरितांना लाभ देण्याची कार्यवाही चालू आहे। तर चौथी यादी सुद्धा ही जी योजना आहे या अंतर्गत चौथी यादी सुद्धा मित्रांनो लागलेली आहे। काल किंवा परवाच ती यादी जाहीर झालेली मित्रांनो पोर्टलवर। सदर योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन त्यांची कर्ज खाती निरंक करून त्यांना खरीप 2020 हंगामामध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देणे असा आहे। सदर योजनेमध्ये पात्र खातेदाराची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमधील खातेदारांनी प्रामाणीकरण करणे अभिप्रेत आहे। आपल्याला माहिती आहे यादी लागली की त्यानंतर आपल्याला प्रामाणीकरण करावं लागतं, व्हेरीफाय करावं लागतं, मग ती रक्कम तुमच्या खात्यात येत असते। अशा प्रामाणीकरणानंतर ज्या खातेदारांनी प्रामाणीकरण केले आहे असे खातेदारांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम शासनातर्फे संबंधित बँकांना देण्यात येते। March 2020 मध्ये सदर योजनेची अंमलबजावणी सुरू असताना सद्यस्थितीत जगभर COVID-19 कोरोना विषाणूमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत राज्यात दिनांक 24/3/2020 पासून ते दिनांक 31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे। इतकेच नव्हे तर सदर साथीच्या रोगामुळे राज्याचे उत्पन्नाचे स्रोतही रोडावले आहेत, तसेच उपलब्ध असलेला निधी या रोगावर उपाययोजनेसाठी वळवण्यात आला आहे असे वित्त विभागाकडून कळविण्यात आले आहे। निधी अभावी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेमधील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे तूर्तास शक्य होणार नाही। तर मित्रांनो बघा तुम्हाला आता तूर्तास लाभ हा मिळणार नाही। या अगोदर ज्या लोकांना पैसे मिळालेले त्यांना मिळाले, परंतु यानंतर ज्या लोकांच्या याद्यामध्ये नाव येणार आहे त्यांना तूर्तास तरी लाभ मिळणं मित्रांनो शक्य नाहीये। मग आता लाभ मिळाला नाही तर तुमचे खाते नील होणार नाही, मग नील होणार नाही तर मग तुम्हाला कर्ज कसे मिळेल त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे। सदर लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळवून त्यांची खाती निरंक न झाल्यास त्यांना सद्यस्थितीत सुरू झालेल्या खरीप 2020 हंगामामध्ये नवीन पीक कर्ज मिळू शकणार नाही। मग नेमकं आता पीक कर्ज मिळणार कसं? महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 उद्देश थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊन त्यांची कर्ज खाते निरंग करून त्यांना खरीप 2020 मध्ये पीक कर्ज घेण्यास पात्र करणे असा आहे। उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची खाती लवकरात लवकर निरंक व्हावी व त्यांना खरीप 2020 हंगामामध्ये नवीन पीक कर्ज मिळावे यासाठी बँकांना निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचारधान होती, परंतु आता COVID-19 आल्यामुळे सरकारकडे पैसा मित्रांनो नाहीये। तर मग पीक कर्जाचं काय होईल? महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांना कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीच्या लाभाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही अशा खात्यांबाबत पुढील प्रमाणे कारवाई करण्यास शासन मान्यता देत आहे। तर मित्रांनो तुमची रक्कम जमा होणार नाही आहे, त्याला उशीर लागणार आहे, मग रक्कम जमा न झाली तर कर्जमाफीचं काय? तर शासनाने आता त्याबाबत हे आदेश काढलेले आहे। त्यामधली पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी
सहकारी बँकेतील खाती, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तुमचं खातं असेल आणि कर्जमाफीची रक्कम अजून जमा झाली नाही, म्हणजे तुमचं कर्ज नील झालं नाही, तरी तुम्हाला नवीन पीक कर्ज मित्रांनो मिळणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्ज खात्यावर योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नाही अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप 2020 साठी पीक कर्ज द्यावे. तर बघा इथे लिहिलेलं आहे, त्यांना थकबाकीदार न मानता त्यांना खरीप 2020 हंगामासाठी पीक कर्ज देण्यात यावे असा निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पीक कर्ज नवीन मिळणार आहे जरी तुम्हाला अजून तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तरी मित्रांनो. तर बाकी बँकांना सुद्धा तसंच त्यांनी सांगितलेलं आहे, व्यापारी बँका व ग्रामीण बँकेतील खाती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची रक्कम व्यापारी बँका व ग्रामीण बँका यांनी शासनाकडून येणे दर्शवावी, तसेच व्यापारी व ग्रामीण बँकांमध्ये त्यांच्या एनपीए कर्ज खात्यावर शासनाकडून अशा कर्ज खात्यांवर देय असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी व याशिवाय अशा एनपीए कर्ज खात्यांवर बँकांनी सोसवायची रक्कम हेअरकट याचा अशा कर्ज खात्यांमध्ये अंतर्भाव करावा. तर बाकी जे बँका आहेत त्यांना सुद्धा अशा तरतुदी करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नवीन कर्ज तुम्हाला खरीप हंगामासाठी मिळणार आहे. व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी तत्काळ लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप 2020 साठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. तर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट जी आर शासनाने काढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तसं काही चिंता करण्याची गरज नाही. तुमची जी रक्कम आहे मित्रांनो ती मिळणारच आहे, परंतु त्याला थोडा विलंब होणार आहे. परंतु शासनाने एक असं ऑप्शन आहे ते उपलब्ध करून ठेवलेलं आहे की तुमची रक्कम याला जरी उशीर झाला तरी तुम्हाला खरीप हंगाम 2020 साठी दोन्ही बँकातून तुम्हाला कर्ज मिळणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.